पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. आता मैत्रीमध्ये अजून काय हवं? मी जसं म्हटलं की मैत्रीचा पाया आहे विश्वास, निरपेक्षता आणि आदर. कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नको, नाहीतर मग मी याच्याशी मैत्री करणार कारण तो हुशार आहे आणि मग तो मला अभ्यासामध्ये कॉपी पुरवेल, किंवा मी हिच्याशी मैत्री करेन कारण ती श्रीमंत घरची मुलगी आहे तर ती माझ्या काही गरजा पूर्ण करून देईल, किंवा मग त्या मुलाशी मैत्री करेन ज्याच्याजवळ मोटरसायकल आहे आणि तो मला कुठेतरी घेऊन जाईल फिरायला. नाही, अशा कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा मैत्रीमध्ये नसतात. आणि मी जसं सांगितलं की मैत्रीमध्ये विश्वास, की मी जर मोकळेपणाने माझी कमजोर बाजू माझ्या मित्राजवळ किंवा मैत्रिणीजवळ सांगितली तर ती त्याचा सर्वत्र किंवा तो त्याचा सर्वत्र बभरा करणार नाही, आणि इतरांना ते सांगून माझी समाजामधली जी इज्जत आहे ती झोळीला मिळवणार नाही किंवा मला ब्लॅकमेल करणार नाही. तर अशा पद्धतीचा विश्वास या नात्यामध्ये मैत्रीमध्ये असायला पाहिजे, आणि मैत्रीमध्ये आदर पाहिजे. नाहीतर तू तर असाच, तू तर अशीच, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणत्याही बाबतीत, किंवा तुला काही समजत नाही, मला सारं समजतं, मी शहाणा. तर अशा पद्धतीची जी अनेकदा दुसऱ्यांच्या प्रती हीन भावना असते, दुसऱ्यांना तुच्छ बोलणं, टाकून बोलणं, सदैव टीका करणं, अशा पद्धतीच्या गोष्टी नसतात मैत्रीमध्ये. त्यात आदर असतो. म्हणजे दुसऱ्यांच्या चुका दाखवून दिल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या तरी त्याच्यात आदरभाव असतो. ते दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी नसतं, पण तो सुधरावा, ती सुधरावी अशी मनामध्ये एक तीव्र इच्छा असते. त्यामुळे क्रिटिसिझम जी असते ती कन्स्ट्रक्टिव्ह असते, डिस्ट्रक्टिव्ह नसते. तर हा आदर मैत्रीमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की मैत्रीच्या नादामध्ये स्वतःची नीतिमत्ता विसरायला नको. जीवनामध्ये काही नैतिक मूल्य अत्यंत महत्त्वाची असतात, आणि हे नैतिक मूल्य कोणतंही योग्य हो, मग सत्य आहे, अहिंसा आहे, लोकांना त्रास न देणं आहे, इतरांना मदत करणं आहे, संकटप्रसंगी धावून जाणं आहे, खोटं न बोलणं, या साऱ्या गोष्टी ज्या असतात तर ही जी काही जीवनाची मूल्य असतात या मूल्यांची घसरण मैत्रीमध्ये होता कामा नये. ती फार मोठी काळजी मैत्रीमध्ये घ्यावी लागते, कारण इतकी सोबत असते, इतकी जवळीक असते की सहज केव्हा दुसऱ्याची सावली माझ्यावरती पडेल आणि ती माझीच सावली होऊन जाईल हे मला कळणारसुद्धा नाही. नंतर मैत्रीमध्ये परस्परांना गृहीत धरायला नको. हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, ते माझ्यासाठी हा वेळ काढतीलच, मी म्हणेन तेव्हा हे काम करतीलच, ते माझं सर्व ऐकतीलच, च जिथे येतो ती मैत्री नाही, तिथे स्वार्थ आहे, तिथे पझेसिवनेस आहे, तिथे कुठेतरी मालकीपणाचा अधिकार आहे. गृहीत नाही धरायला पाहिजे. ठीक आहे, मला आज असं वाटतं की आपण इथे इथे जायला पाहिजे, पण त्या मित्राला जर तेव्हा वाटत असेल की नाही भाऊ मला काही घरातली कामं आहेत किंवा मला अभ्यास करायचा आहे, तर त्यावेळेला अरे ये क्या है, तू तर मेरा दोस्त आहे, मेरे लिए इतना भी नहीं कर सकता है क्या, मी तर तुझ्यावरती बँक करत होतो, माझी सारी मदार तुझ्यावरती होती, तू तर मला अगदी निराश केलं. नाही, गृहीत धरायचं नाही, कारण प्रत्येकाला आपला वेळ असतो, प्रत्येकाच्या आपल्या प्रायोरिटीज असतात, प्रत्येकाचे जीवनामधले काही वेगळी कर्तव्य म्हणून असतात, आणि त्यामुळे मी म्हणेन तसंच माझ्या मित्रांनी वागायला पाहिजे किंवा मैत्रिणींनी वागायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं नातं मैत्रीमध्ये नको. दुसरी गोष्ट अशी की मैत्रीमध्ये फक्त दोन मित्र किंवा तीन मित्र एवढंच नाही, तर जितके तुम्ही मित्र वाढवाल तितका तुमचा मैत्रीचा समुदाय वाढत जाईल. आणि ते करण्यासाठी समजा दोन मित्र आहेत किंवा तीन मित्र आहेत, बस आपण तिघंच जणं, आपण दोघंच जणं, आपण चौघेच जणं, एवढाच आपला परिघ मर्यादित राहू देऊ नका. तर दुसऱ्यांना दुसरे मित्र असू शकतात, मैत्रिणी असू शकतात, तर इतरांच्या आपल्या मित्रमैत्रिणींचे जे इतर मित्रमैत्रिणी आहेत
त्यांच्यासोबतही तुम्ही मैत्री वाढवा आणि त्यामुळे तुम्हा समविचारी मित्रमैत्रिणींची एक छान टीम तयार होईल. एकमेकांकडनं तुम्हाला खूप शिकता येईल, कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येकाच्या खूप स्ट्रेंग्थ्स असतात, काही कमजोरी असतात, त्यामुळे इतरांकडनं कमजोरी पाहिल्यानंतर हे शिकता येतं आपल्याला की कसं वागायला नको, किंवा आपली कमजोरी आपल्याला कशी दूर करता आली पाहिजे, कमजोरीमुळे काय नुकसान होऊ शकतं ते तर आपण शिकतोच, पण त्यासोबतच प्रत्येकाचं जे वैशिष्ट्य असतं, एक ताकद असते, त्याच्यापासूनही आपण खूप शिकू शकतो. त्यामुळे आपल्या मित्रांच्या इतर मित्रांशी मैत्रिणींशी त्यांच्याशीसुद्धा मैत्री करायला पाहिजे, त्यामुळे सर्वांनाच बरं वाटेल. नंतर असं घडू शकतं की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणा मित्राची गर्लफ्रेंड असेल, कोणा मैत्रिणीची बॉयफ्रेंड असेल आणि तुम्ही सोबत असता, तर तेव्हा त्यांच्या गप्पा जेव्हा सुरू असतात तर त्यांना प्रायव्हसी, त्यांच्या गप्पा त्यांना करू द्या, पण अजिबात सल्ले द्यायचे नाही त्याच्यामध्ये, नाहीतर मग तुम्ही कबाब में हड्डी म्हणतात तसं होऊ शकतं. मानला मान, मैत्र्या मेहमान. आणि मग अशा वेळेला फुकटचे सल्ले आपण द्यायला गेलो तर कदाचित त्याच्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतील, कदाचित तुमच्या नात्यांमध्ये कटुता येऊ शकेल, कदाचित ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जे आहेत मित्रमैत्रिणी त्यांच्या नात्यांमध्ये काहीतरी वाईट पण येऊ शकेल, आणि त्यामुळे थोडंसं स्वतःला अलिप्त ठेवा. त्यांनी सल्ला मागितला तर विचारपूर्वक सल्ला द्या. प्रत्येक गोष्ट मला समजतेच आणि मी सल्ले दिलेच पाहिजेत असं नाही आहे, आणि त्यामुळे सल्ला जरी द्यायचा झाला तरी तेव्हा देऊ नका. नंतर तुम्हाला समजा काही पटलं नाही एक आपल्या मित्राच्या मैत्रिणीचं, किंवा आपला मित्र तिच्या त्याच्या मैत्रिणीशी कसा वागतो, तर ते सरळ त्या मैत्रिणीसमोर न सांगता त्याला वेगळं सांगा, म्हणजे त्याला तुमच्याविषयी आदर वाटेल. कारण शेवटी आपण जे काही चांगलं वाईट आपल्या मित्रांना सांगतो ते कशासाठी, मी मगा म्हटलं की कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे, ते त्याच्यामध्ये नातं सकस होण्यामध्ये मदत व्हायला पाहिजे. समोरच्यामध्ये दोष असतील तर त्याला अगदी हळवारपणे त्याचे दोष दाखवून देऊन ते दोष दुरुस्त करण्यामध्ये त्याला मदत करायला पाहिजे, आणि त्यामुळे या बाबतीतली काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. नंतर अनेकदा मित्रमैत्रिणींचे बरेच कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारल्याशिवाय नाक खुपसायचं नाही आणि फालतूचे सल्ले द्यायचे नाही, कारण तुम्हाला माहीत नसतं घरामध्ये जे कुटुंबामध्ये वेगवेगळे जे डायनॅमिक चालतं, अनेकदा त्याची कल्पना बाहेरच्या लोकांना येऊ शकत नाही, आणि तुमच्यासमोर कुटुंबातले प्रश्न तुमचा मित्र किंवा मैत्रीण मांडत आहेत. कदाचित त्यांची भूमिका अतिशय एकांगी असू शकेल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सल्ले देणं किंवा त्याच्यामध्ये नाक खुपसणं असं अजिबात करू नका. नंतर अनेकांच्या बाबतीत असतं की त्यांना खूप मित्र नसतात, एखादाच मित्र असतो किंवा एखाद्या मुलीला एखादीच मैत्रीण असते, तर असं करू नका. त्यांच्याभोवतीच मग सारं तुमचं जीवन त्यांच्याभोवतीच गुंफलेलं असतं, आणि समजा काही कारणामुळे त्या मैत्रीमध्ये बाधा आली, ती मैत्री तुटली, किंवा कधी मानसिक बेबनाव झाला, तर मग तुम्ही पूर्णपणे कोलमडून पडाल. आणि त्यामुळे मित्रमैत्रिणीच्या सोबत एकच मित्र किंवा एकच मैत्रीण याच्याभोवती माझं सारं आयुष्य, माझं सर्व काही मी त्याच्याभोवतीच गुंडाळून टाकतो असं करू नका. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित महत्त्वाची आहे. मी जेव्हा असं म्हणते की एकच मित्र किंवा एकच मैत्रीण एवढंच तुमचं केंद्रस्थान असू नये, पण ह्याच्यासोबत किती जणांशी मैत्री असावी याच्या पण मर्यादा आहेत. उठसूट याच्याशी मैत्री, त्याच्याशी मैत्री, त्याच्याशी मैत्री, कारण मैत्रीमध्ये काही मित्र असे असतात की ज्यांच्याशी आपली ओळख असते, आपली अनेकांशी ओळख असते, पण प्रत्येक ओळख म्हणजे मैत्री का नाही. त्या ओळखीतून नंतर पुढे मैत्री निर्माण होते, ज्यांच्यासोबत आपली वेवलेंग्थ जुळते, आपण म्हणतो रॅपो जुळलेला आहे किंवा आमची मनक्लिक झालेली आहेत, त्यांच्यासोबत मैत्री जुळते. त्यामुळे आपल्या
ओळखीच्या लोकांमध्ये तीन कॅटेगरीज करा. कॉलेजमध्ये वगैरे तुम्ही जाता, तुम्ही अनेकांना ओळखत असता, तर काही मित्र हे फक्त दुरून हाय हॅलो करण्यासाठी असतात, जवळ जवळीक साधण्यासारखे ते नसतात. काही मुलं किंवा मुली असतात की ज्यांच्यापासून ठीक आहे थोडंसं अंतर राखावंच लागतं, कारण जवळ आले की त्रास होऊ शकतो. आणि काही मित्रमैत्रिणी असे असतात की जे अगदी जवळचे असतात, ज्यांच्याविषयी तुम्हाला पूर्ण विश्वास वाटतो, मोकळेपणा वाटतो आणि खरंच मनातून प्रेम वाटतं. तर त्यामुळे उठसूट प्रत्येकजण माझा मित्र असा नाही, तर ओळख असणं आणि मैत्री असणं याच्यामध्ये भेदभाव करायला शिका. त्यानंतर ओळख होते आपली, खूप जणांशी ओळख होते, पण त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होण्यासाठी विश्वास पाहिजे. आणि हळूहळू सहवास जेव्हा येतो, थोडा अधिक सहवास येतो, त्याच्यातनं मग कळतं आपल्याला की समोरचा माणूस कसा आहे, त्याची मूल्य काय आहे, त्याचे विचार काय आहेत, त्याची जीवनाची स्वप्न काय आहेत. या साऱ्या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात की ते मॅचिंग आहे का आपल्याला, किंवा वेगळंपण जरी असलं तरी त्याच्यामध्ये एक सौंदर्य आहे, कारण निसर्गामध्ये बघा विविधतेमध्ये सौंदर्य असतं. माणसे आपण विविध प्रकारचे असतो, प्राणी विविध प्रकारचे असतात, निसर्गामध्ये फुलं झाडं विविध प्रकारची असतात, त्या वैविध्यामध्ये सौंदर्य असतं. अगदी माझ्यासारखा मी जसा आहे तसाच माझा मित्र असायला पाहिजे हा आग्रह पण बरोबर नाही, कारण थोड्या वेगळ्या स्वभावाचे, थोड्या वेगळ्या छंद असणारे, वेगळ्या कलेने जगणारे मित्र जर आपण केलेत तर आपल्या जीवनामध्ये जास्त रंग आपल्याला भरता येतील, एकमेकांकडून खूप शिकता येतील. पण इथे एक गोष्ट पक्की महत्त्वाची आहे की मूल्य मात्र समान पाहिजे. तुमची मतं वेगळी असू शकतात, मित्रांमध्ये समानच मतं असली पाहिजेत असं नाही आहे, मत वेगळं असू शकतं पण मनामध्ये भेद नको, आणि मूल्य सारखी पाहिजे. नाहीतर एक मुलगा खूप लफूट आहे आणि एक मुलगा अत्यंत सज्जन प्रवृत्तीचा आहे, नाही जमू शकणार त्यांची मैत्री, कितीही वाटलं तरी ती मैत्री जमू शकणार नाही. आणि त्यामुळे ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होण्यासाठी थोडा काळ जाऊ द्या, समोरच्या माणसाला नीट समजून घ्या आणि विचार करा की त्याच्यामध्ये विश्वास आहे किंवा नाही आहे, आणि मगच पुढे मैत्रीचा हात करा. मैत्रीमध्ये गरज असेल तेव्हा जरूर मदत करायला पाहिजे, पण मगा मी जसं सांगितलं की कोणती गरज, योग्य गरज मध्ये मदत करा. पण चुकीच्या गरजा जर तो एक्सप्रेस करत असेल, ते एक्सप्रेस करत असेल, त्याच्यामध्ये मदत करायची नाही. पण हे मदत करत असताना एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, ते लक्षात घ्या, मदतीचा आग्रह नाही केला पाहिजे. कोणी आपल्याला मदत मागत नाही तरी मी आपलं उठसूट मागे लागलो, नाही 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 मी तुला हे करून देतो, नाही 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 मी तुला हे करून देते, मी तुला इथे मदत करते, मी तुला तिथे मदत करते, नाही. एकतर प्रत्येकाला एक स्वाभिमान असतो, गरज नसताना कोणाकडून मदत घेणं हे तुम्हालाही आवडेल का, नाही आवडणार, तसं समोरच्या व्यक्तीलाही आवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आज तुम्ही आत्ता त्याला मदत कराल, पण आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही त्या व्यक्तीसोबत असणार का, मित्रासोबत, त्याच्या आयुष्यातली जी पुढची काही संकट आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, चढ उतार आहे, ते त्या मित्राला फेस करायचे, त्या मैत्रिणीला फेस करायचे आहेत. आणि मैत्रीमध्ये एकमेकांना जास्त सक्षम बनवणं, जास्त सुदृढ बनवणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आपला मित्र किंवा मैत्रीण असं नाही बनवायचं आहे की तो पंगू बनेल आणि सदैव आपल्या कुबड्या घेऊन तो जगामध्ये वावरेल. तुम्हाला थोडंसं काही काळासाठी बरं वाटेल, पण मैत्रीचा जो उद्देश आहे की दोघांनाही विकासाची संधी मिळायला पाहिजे, तर अशा पद्धतीने मैत्रीचा आग्रह करणं हे मात्र पुष्कळदा त्रासदायक ठरू शकतं आणि मैत्रीसाठी ते मारक पण ठरू शकतं. आणि म्हणून कॉपीमध्ये मदत करणारा मित्र हा मित्र नाही आहे. दुसरं, इमोशनल ब्लॅकमेल मैत्रीमध्ये नको. अनेकदा मी पाहिलेलं आहे की मित्रमैत्रिणींमध्ये इमोशनल ब्लॅकमेलिंग असतं, म्हणजे काहीतरी मदत करायची
आणि त्याच्या बदल्यात मग अपेक्षा करायची. हे बघ, मी तेव्हा तुला मदत केली होती, मग आता तू मला मदत नाही करणार. हे मित्रांमध्येही चालतं आणि मित्रमैत्रिणींमध्येही चालतं. अनेकदा मुलं मैत्री म्हणून मुलींशी मैत्री करतात आणि मग मुलींना गाडीमध्ये इकडे तिकडे फिरवणं, तिला मोठ्या मोठ्या गिफ्ट्स देणं, हॉटेलिंग करवणं, ह्या साऱ्या गोष्टी करतात. आणि मग एक दिवस अचानक त्याला तिच्याशी शारीरिक संबंध करण्याची इच्छा होते आणि तो तुला शारीरिक संबंधाची मागणी करतो. आणि त्या मुलीने जर नकार दिला तर पटकन याचा अहंकार जागृत होतो आणि मग तो तिला म्हणतो, अच्छा माझ्याकडनं एवढं सारं तू घेतलं तेव्हा तुला काही वाटलं नाही आणि आता मी थोडीशी गोष्ट तुला मागतोय तर तू मला नकार देतेस, तुझं माझ्यावर माझ्याशी मैत्रीच नाही आहे, तुला मी आवडतच नाही. आपण कशाची मागणी करतो आहे, ती योग्य आहे की अयोग्य आहे? मैत्रीमध्ये अशा पद्धतीचं शारीरिक आकर्षण अजिबात असायला नको. जिथे शारीरिक आकर्षण आलेलं आहे आणि अशा पद्धतीच्या बेजबाबदार मागण्या जेव्हा होत असतील तर समजा की ती खरी मैत्री नाही आहे. त्यात सन्मान पाहिजे, आदर पाहिजे. समोरच्या माणसाची इच्छा काय आहे त्याचाही सन्मान पाहिजे. आणि मग असं इमोशनली ब्लॅकमेल करणं, मी तुला त्यावेळेला इतकी मदत केली होती ना पैशाची, मग आता तू मला कॉपी पिरो, मी तुला त्यावेळेला ही मदत केली होती, तुला नोट्स लिहून देण्यात मदत केली होती, मग आता तू माझ्यासाठी जाऊन रांगेमध्ये उभा राहा, माझ्यासाठी पोरगी पटवून दे, माझं प्रेमपत्र तिला नेऊन दे. नाही, असल्या पद्धतीचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं नाही. आणि हे नेहमीच आपलं वाक्य असतं, खूप पेटंट डायलॉग असतो, सिनेमात आपण ऐकलेलं असतं, अरे दोस्ती के खातिर इतना भी नहीं करेगा यार, हां दोस्ती है इसलिए मैं नहीं करूंगा, दोस्त नहीं होते दुश्मन होते तो मैं जरूर करता था, कारण मला तू मित्र आहे, तू दोस्त आहे, मला तुझं वाईट करायचं नाही आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं इमोशनल ब्लॅकमेलिंग जिथे येतं ती खरी मैत्रीच नाही आहे. आणि मी जसं आत्ता म्हटलं की मदती जेव्हा आपण करतो तेव्हा त्यात परतफेडीची अपेक्षा नसायला पाहिजे. मी तुला मदत केली म्हणजे तू मला मदत केलीच पाहिजे, कारण मैत्रीमध्ये निरपेक्षता पाहिजे, अपेक्षा नको. मला तुझ्याविषयी आत्मीयता वाटते, जिव्हाळा वाटतो, म्हणून मी तुला मदत करतो आहे. आपण रस्त्यावरच्या प्रत्येक जणांना जाऊन मदत करत नाही, आपण आपल्या शाळा कॉलेजमधल्या शेजारपाजाऱ्यातल्या प्रत्येकांना जाऊन आपण मदत करत नाही, आपण आपल्या मित्रमैत्रिणींना मदत करतो. आणि त्याच्यामध्ये जर असा आपण भाव ठेवला की मी मदत केली ना मग तू पण मला केली पाहिजे, तर ही अपेक्षा पण मनामध्ये ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. कारण जिथे जिथे नातेसंबंधामध्ये, मग ते कोणतेही नाते असो, आई मुलाचं, वडील मुला मुलींचं किंवा पतीपत्नीचं नातं, प्रियकर प्रेयसीचं नातं, मित्रमैत्रिणीचं, दोन मित्रांचं, दोन मैत्रिणींचं, जिथे जिथे अपेक्षा येतात तिथे अपेक्षा भंग होतो. आणि त्यामुळे मैत्री ही निरपेक्ष असायला पाहिजे. मदतीची गरज तुम्हाला वाटली कारण तुम्हाला मनातून त्या व्यक्तीविषयी आत्मीयता वाटते, मग मला ज्या व्यक्तीविषयी आत्मीयता वाटते त्याला मी मदत करतो. आणि मग मी जर म्हणेन की मी मदत केली तर तूही मदत करावा, त्याच्या स्वार्थ आला. आणि खऱ्या मैत्रीमध्ये अशा पद्धतीचा स्वार्थ नसतो, कारण मैत्रीतली जी मदत असते आपली ती केवळ आपल्या समाधानासाठी असते. दुसऱ्यांना देण्यातला आनंद आपण अनुभवत असतो, ते त्याच्यावरती आपण उपकार करत नाही. नेहमी बघा, देण्यामधला आनंद कधी अनुभवून बघा. दुसऱ्यांना जेव्हा आपण काही देतो तर त्याला आपण उपकृत करत नाही आहे. मी जेव्हा देतो, देणं ही फार मोठी कृती आहे, उच्च प्रकारची कृती आहे. आणि मी जेव्हा देतो ते काहीतरी मी खूप महान आहे किंवा मी दुसऱ्यांवरती उपकार करतो आहे, नाही. मी देतो म्हणजे कुठेतरी मी माझा अहंकार कमी करतो आहे, मी देतो म्हणजे मी माझा स्वार्थ कुठेतरी कमी करतो आहे. ही भावना अत्युच्च भावना असते.
आणि त्यामुळे तो देण्यातला आनंद मला मिळत असतो, माझ्या समाधानासाठी मी देत असतो. तर ही भावना मैत्रीमध्ये नेहमी असणं आवश्यक आहे. नंतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कधीकधी आपल्याला ते सल्ले विचारतात, तर सल्ले जर विचारले तर जरूर सल्ले द्यायला पाहिजेत, पण त्या सल्ल्यामध्ये लादलेपणा नको. मी तुला सल्ला दिला मग तू हे केलंच पाहिजे, मी म्हणेन तेच बरोबर, तू असं वागलंच पाहिजे, नाही. तो तुम्हाला सल्ला मागतो आहे, तो तुम्हाला मी कसं करू किंवा मी आता काय करू हे नाही विचारत आहे, तो फक्त तुम्हाला रूपरेषा विचारतो आहे की माझी विचारांची माझ्या कृतीची दिशा कशी असायला पाहिजे. तुम्ही जर त्याला कृतीच पूर्ण सांगितली तर कदाचित त्या व्यक्तीला आवडणार नाही, त्यामुळे तुम्ही सल्ला दिलेला तो ऐकून घेईल, पण शेवटी त्याचं स्वतःचंही काही मन आहे, त्याचंही काही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, स्वतंत्र मत आहे, आणि त्यामुळे सल्ले देत असताना त्याच्यातही अपेक्षा नको की मी सल्ला दिला ना मग ह्याने असंच वागलं पाहिजे, मी हिला हे सांगितलं ना मग तिने तसंच वागलं पाहिजे. तर हे जे लादलेपण असतं ना ते त्याच्यामध्ये नको, कारण त्या लादलेपणामध्ये कुठेतरी आपण आपला अहंकार जोपासत असतो, आणि अहंकार जिथे येतो जिथे काहीतरी मी मोठा आहे आणि मला सारं समजतं अशी भावना जिथे येते त्यावेळेला समपातळीवरती समान पातळीवरती मैत्री ही होऊ शकत नाही. आणि मी जसं मागं म्हटलं की मैत्रीला वयाचं लिंगाचं बंधन नसतं. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.